मलेशिया, लंडन आणि जर्मनीचे सुमारे 36 साई भक्त शिर्डी येथे नुकतेच दाखल झाले असल्याची माहिती येथील साई ब्रह्मनाथ स्वरमंचाचे संस्थापक संचालक प्राध्यापक रवींद्र पिंगळे यांनी दिली आहे. मलेशिया येथील वर्ल्ड शिर्डी साईबाबा सोसायटी ऑफ मलेशिया, UK, लंडन आणि जर्मनीचे चेअरमन SP कन्नन यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साई भक्त येथे दाखल झालेले असून प्राध्यापक रवींद्र पिंगळे हे त्यांचे समन्वयक म्हणून काम करतात. साईबाबा संस्थांच्या वतीनं या सर्व भाविकांचा जनसंपर्क अधिकारी कार्यालयाचे रमेश गोंदकर यांनी साईबाबांची शाल आणि उदीप्रसाद देऊन सत्कारही केला. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल ह्या प्रशिक्षणासाठी रजेवर असल्यानं त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा कार्यभार हा उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे असून त्यांचे सहकारी मनोज घोडे, उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर, प्रशासकीय अधिकारी उगले गमे आदी सर्व अधिकारी साईभक्तांच्या सुविधेसाठी कार्यरत असून भाविकांच्या सुविधांसाठी ते स्वतः जातीनं लक्ष देत आहेत. याबद्दल SP कन्नन यांनी सर्वांचे आभारही मानले. साई समाधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं सर्वत्र सुरू असलेली वेगवेगळी भव्य कामे, दर्शन रांगेंचे नियोजन, स्वच्छता व्यवस्था, भाविकांची मोठी गर्दी आणि संस्थांचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, सर्व कर्मचारी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी घेत असलेली मेहनत बघून हे सर्व भाविक भारावून गेले असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. SP कन्नन हे सन 1989 पासून मलेशियासह इतर देशांतील साई भक्तांना साई दरबारी घेऊन येत असून त्यांची शिर्डीमध्ये येण्याची ही जवळजवळ 200 वेळ असून आतापर्यंत विविध देशातील सुमारे 10,000 जास्त साई भक्तांना त्यांनी साईबाबांच्या चरणी आणलाय अशी माहिती रवींद्र पिंगळे यांनी दिली. त्यांनी मलेशिया बरोबरच जर्मनी, UK, ऑस्ट्रिया, लंडन आदी देशांमध्येही साई सेवा केंद्र सुरू केली असून त्या प्रत्येक ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जातं. त्यामध्ये भारतीय कलाकारांना देखील आमंत्रित करून त्यांचे साई भजन, नृत्य, साधू संत दर्शन, पालखी सोहळा, नवरात्र उत्सव तसेच बाबांच्या शिर्डीत साजरे होणारे सर्व उत्सव मोठ्या भक्तिभावानं या प्रत्येक साई सेवा केंद्रांवर साजरे केले जातात. तसंच या साई सेवा केंद्रांवर साई भक्तांसाठी 2 अगदी मोफत जेवण आणि नाश्ता देखील दिला जातो. साईबाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देण्यासाठी ते संपूर्ण जगभर फिरत असून तेथील साई भक्तांना शिर्डीत आणण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात. शिर्डी येथील प्राध्यापक रवींद्र पिंगळे यांनी स्थापन केलेल्या साई ब्रह्मनाथ स्वरमंचात ते गेल्या 2006 दरवर्षी 15-20 दिवस साई भजनांसाठी मलेशिया व इतर देशांत आमंत्रित करून साई भक्तांना साई भजनाचा आनंद मिळवून देत असल्याची माहितीही पिंगळे यांनी यावेळी दिली. आत्ताच्या दौऱ्यांमध्ये त्यांनी जर्मनी, लंडन व मलेशियाच्या सुमारे 36 साई भक्तांना शिर्डीत आणलं असून येत्या शुक्रवारपर्यंत त्यांचा मुक्काम आपल्या शिर्डीत असणार आहे. या साई भक्तांमध्ये सत्या मायकेल, मिसेस सावीगामी, त्याचबरोबर वीना, समीम, दर्शना यांच्यासह सुसी, संतोष चंद्रन, प्राचार्य मनियन, व्यावसायिक कृष्णा आदी मलेशियन साई भक्तांचा समावेश असल्याचंही कन्नन यांनी सांगितलं. तसंच साई समाधी वर्षानिमित्त जास्तीत जास्त साई भक्तांना शिर्डीत घेऊन येणार असल्याचंही कन्नन यांनी यावेळेस सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, S9 मीडिया, शिर्डी.